आमदार गेले, माजी नगरसेवकही गेले, आता वेळ खासदार आणि पदाधिकाऱ्यांची. महाराष्ट्रात शिवसेनेचे 18 लोकसभा खासदार आहेत आणि 3 राज्यसभा खासदार आहेत. यातील एक खासदार म्हणजेच एकनाथ शिंदेचा मुलगा श्रीकांत शिंदे हे शिंदे गटात आहेत आणि बाकीचे 17 खासदार अद्याप तरी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहेत. आता ठाकरेंच्या बाजूने असलेल्या खासदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न केले जात असल्याचं म्हटलं जात आहे. त्यातच ठाकरेंच्या जवळच्या खासदारांची मागणी पूर्ण केल्याने चर्चांना उधाण आले. त्या खासदार महोदयांचं नाव आहे धैर्यशील माने. एक प्रस्ताव घेऊन धैर्यशील माने 12 जुलैला मुख्यमंत्री शिंदेकडे गेले होते. तो प्रस्ताव देतानाच मुख्यमंत्री शिंदेने मान्य केला होता. आता तर त्या प्रस्तावाला कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आहे. सगळ्यात आधी तो प्रस्ताव काय आहे ते पहा. प्रस्ताव आहे महात्मा फुले कर्जमाफी योजना 2019 नुसार प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 अनुदान देण्याची घोषणा महायुती सरकारने केली होती. हे करताना अनेक अटी त्यामध्ये घातल्या होत्या. यामुळे बहुतेक शेतकरी हे या योजनेत बसत नव्हते. असं असलं तरी गेल्या 1 जुलै 2022 पासून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होती. मात्र त्याचवेळी शिंदे सरकार आलं आणि त्या प्रस्तावाला स्थगिती दिली. याच प्रस्तावाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या झालेल्या कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आहे. पण ही मंजुरी देताना एकनाथ शिंदेंनी धैर्यशील मानेंचे आभार मानले. खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर आणि इतरही आमच्या लोकप्रतिनिधींनी माझ्याकडे आणि DCM साहेबांकडे विनंती केली होती. जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना जो काही शासनाने निर्णय घेतलाय 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा, त्यामधून कोल्हापूर सातारा सांगली पश्चिम महाराष्ट्रातले जे पूर परिस्थितीमध्ये ज्यांना शासनाच्या माध्यमातून आपण मदत केली होती 2018-19 ला अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरपाई आपण दिली होती, त्यांना त्यामध्ये वगळण्यात आलं होतं. परंतु असं त्यांना वगळण्यात येऊ नये अशा प्रकारची विनंती केली होती. त्यामुळे त्यामध्ये तो देखील शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि तो पुढच्या कॅबिनेटमध्ये आम्ही त्याच्यावर शिक्कामोर्तब करतोय. 50,000 रुपये त्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना, लाखो शेतकऱ्यांना फायदा. जेव्हापासून राज्यात शिवसेना आमदारांनी बंड पुकारले तेव्हापासून हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने हे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहेत. प्रत्येक बैठकीत आणि नियोजनात माने हे ठाकरेंच्या बाजूने दिसतात. असं जरी असलं तरी ठाकरेंच्या याच पाठीराख्याचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मंजूर करून शिंदेंकडून धैर्यशील मानेंचे आभार मानले गेलेत. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.